नमस्कार पालक आणि शिक्षक. आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता तिसरी मधला डेज ऑफ द वीक या लेसन विषयी बघणार आहोत. तर या लेसनचे काय उद्दिष्ट आहे आपण समजून घेऊया. या धड्यामधून मुलांना डेज ऑफ द वीक म्हणजेच एका आठवड्यात किती वार असतात ते मुलांना समजेल. त्याचबरोबर त्यांचे इंग्लिशमध्ये त्या वारांना काय म्हणतात हे सुद्धा मुलांना समजेल. म्हणजे जसं की संडे, मंडे, ट्यूजडे हे मुलांना वार समजतील. आणि त्याचबरोबर मुलं वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजद्वारे हे वार शिकतील. तर हेच एनईपी 2020 मध्ये म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सांगितले. मुलांचं भाषिक कौशल्य वाढेल म्हणजेच लँग्वेज अँड लिटरसी डेव्हलपमेंट, भाषा आणि साक्षरता विकास. त्याचबरोबर ते वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजद्वारे हे एकमेकांना रिस्पेक्ट देतील, टीम वर्क करतील, त्याच्यामुळे त्यांचं सामाजिक ज्ञान वाढेल म्हणजे सोशल इमोशनल इथिकल डेव्हलपमेंट, सामाजिक भावनिक आणि नैतिक विकास. आणि त्याचबरोबर मुलांना नंबर समजतील, जसं की आठवड्यात किती वार असतात, महिन्यात किती दिवस असतात, एका वर्षामध्ये किती दिवस असतात, ह्यामुळे त्यांचं कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट वाढेल म्हणजेच बौद्धिक विकास त्यांचा वाढेल. तर ह्या डेज ऑफ द वीक या कवितेमधून मुलांचे हे तीन विकास घडतील. धन्यवाद.